पंचायत समिति करार आरक्षण 2022 सोडत आज संपन्न झाली। त्या अंतर्गत जे आरक्षण सोडतीमध्ये आरक्षित झालेले आहेत त्यानुसार मी थोडक्यात वाचून दाखवतो। अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले 3 गण आहेत, कोरटी, काले आणि सुपणे। यापैकी कोरटी आणि काले हे 2 महिला SC साठी आरक्षित झालेले आहेत। त्यानंतर नामप्र आरक्षणामध्ये 6 गण आहेत, कोळे, इंदोली, सैदापूर, आटके, चरेगाव आणि वडगाव हवेली। यामध्ये नामप्र महिलांसाठी आरक्षित झालेले गण आहेत आटके, चरेगाव आणि वडगाव हवेली। त्यानंतर सर्वसाधारणमध्ये टोटल 19 जागा आहेत, त्यामध्ये ज्या महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ते गण तळबीड, वारुंजी, वाघेरी, येळगाव, पाल, उंब्रज, कोपर्ड्या हवेली, मसूर आणि किवळ। आणि उर्वरित जे गण आहेत ते सर्वसाधारणमध्ये गेलेले आहेत, त्यामध्ये हजारमाची, कोयना वसाहत, कारवे, गुंडाळे, शेरे, ओंड, रेटरे बुद्रुक, गोळेश्वर, तांबवे आणि विंग। अशा प्रकारे आरक्षणाची प्रक्रिया आज पार पडलेली आहे। धन्यवाद।